कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। देव की भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम। मंडळी, मूळ राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील पिपाड शहराच्या बाजूला असलेलं रणसी गाव। या गावातून 3 ते 4 पिढ्या अगोदर उदरनिर्वाहासाठी मुथा कुटुंबीय करंजीत स्थायिक झाले। कापड, किराणा आणि शेती बरोबरच मुथा कुटुंबाची जिनिंग फॅक्टरी सुद्धा होती। परंतु कुटुंब मोठं, कितीही कष्ट केले आणि कितीही प्रामाणिक व्यवसाय केला तरीही संघर्ष होता, गरिबी पाचीला पुजलेलीच। अशा या मुथा कुटुंबात सौ पतासाबाई आणि झुंबर लालजी यांच्या पोटी सन 1949 मध्ये मिठूलाल या नावाच्या पुत्ररत्नाचा जन्म झाला। मिठूलालजी यांचे भाऊ कुंतीलाल, अशोकलाल, अनिल कुमार आणि बहिणी मैनाबाई, लताबाई आणि मीनाबाई। मंडळी, मिठूलाल हे नाव किती छान आहे ना। पूर्वीची नावे किती बोधपर असायची। मंडळी, मिठूलालजी या नावातच किती गोडवा आहे। अगदी या नावाप्रमाणेच त्यांचा स्वभाव सुद्धा गोडच आहे। मिठूलालजी यांना कधीही रागावलेलं पाहिलं नाही, हेच मिठूलालजी यांचं वैशिष्ट्य। मंडळी, ॲनिव्हर्सरी महत्वाची नाही, परंतु त्यामागील भाव फार मोठा आहे। मिठूलालजी यांचं प्राथमिक शिक्षण करंजीत झालं आणि माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना नगरला जावं लागलं, अर्थात शिक्षणही जेमतेमच झालं। 1972 दुष्काळाची झळ, कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन हे मुथा कुटुंब भिंगारला स्थायिक झालं। या कुटुंबावर त्या काळी सत्तेवर असलेले माननीय अण्णासाहेब शिंदे यांच्या शेतातील बटाटे आणि रेशनिंगचे धान्य खाण्याची वेळ आली। यांनी सुकडी सुद्धा खाल्ली। तदनंतर या कुटुंबाने भिंगारला छोटंसं किराणा दुकान सुरू केलं। मंडळी, परमेश्वर सुद्धा किती परीक्षा घेतो ना। भिंगारला गेल्यानंतर दुकान चालू करण्यास 3 महिने उशीर झाला। त्यावेळी आईने साठवलेले त्यावेळेसचे जुने 5 पैसे मोडून 100 ग्रॅम डालडा आणि इतर जिन्नस आणून या परिवाराने आपली चूल चालू ठेवली। त्यावेळी आम्हास दत्तक गेलेले काकाजी श्री बाबूलालजी मुथा यांनी या कुटुंबाला घाट शिरसहून बाजरी पाठवली। ती घटना हे कुटुंबीय अद्यापही विसरलेले नाहीत। पुढे मिठूलालजी यांचं लग्न निघोज येथील श्री चांदमलजी आणि माणिकचंदजी श्री गोकुळदासजी लोढा यांची धाकटी बहीण सौभाग्यवती अरुणाबाई यांच्या बरोबर झालं आणि खऱ्या अर्थानं अरुणोदय होण्यास सुरुवात झाली। अरुणाबाईंच्या कष्टाचं काय सांगावं। एक स्त्री कसं खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला तारू शकते, कशी पतीच्या बरोबरीने संसार करू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणाबाई। नळाचं पाणी खोल खड्ड्यातून काढायचं, धुणी भांडी घरीच करायची, घर बांधताना बांधकामावर पाणी मारायचं, यासारखी असंख्य कष्टाची कामं या माऊलींनी अगदी चुटकीसरशी केली। काटकसरीने संसार करताना वेळ येईल त्यावेळी अंगावरचे सर्व दागिने काढून या माऊलीने दिले। कालांतराने या उभयंतांना पुत्ररत्न प्राप्त झाले, म्हणजे संदीपचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने घरात आनंद उत्सव झाला। मंडळी, मिठूलालजी यांनी नगरच्या सारडा यांच्याकडे नोकरी केली। कुंतीलाल व अशोक या दोन्ही भावंडांनी सुद्धा कॉलेज करून पार्ट टाइम सारडा यांच्याकडे नोकरी केली। त्यावेळी जर 30 मिनिटात जेवण करून आले तर सारडा यांच्याकडे 1 रुपया मिळायचा। तो 1 रुपया आणि पगारावर या सर्वांनी करंजीचं असलेलं कर्ज फेडलं। म्हणतात ना, जर आपले ध्येय, आपले हेतू हे प्रामाणिक असतील तर आपल्याला साऱ्यांचा आधार मिळतो।
त्याप्रमाणेच मिठूलालजी यांना सासरवाडीचा सुद्धा मोलाचा आधार मिळाला. कोल्हारला मिठूलालजी यांचे मेहुणे श्री चांदमलजी माणिकचंदजी गोकुळजी यांनी आग्रह करून मिठूलालजी यांना गाळा घेण्यास भाग पाडले. तुटपुंजा परिस्थितीत गाळा घेऊन मिठूलालजी यांनी कोल्हार गावच्या भगवती मातेच्या कृपा आशीर्वादाने श्री गोकुळजी यांच्या बरोबर किराणा दुकान चालू केलं. किराणा दुकान असताना भुसार आडत दुकान चालू केलं. माणिकचंदजी बरोबर कांद्याचे व्यापार केले. सुरुवातीला 5 ते 10 किलो सुद्धा माल उधार न देणाऱ्या अशा अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मिठूलालजी यांच्या चोख आणि सचोटीच्या व्यवहारामुळे लाखो रुपयांची उधारी तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेस द्या असे सांगून त्यांना मोलाचा आधार दिला. कधी कधी व्यवसायातील नुकसानीमुळे गल्ल्यात चिल्लर सुद्धा नसायची, पण या परिस्थितीत सुद्धा मिठूलालजी यांची जिद्द चिकाटी त्यांना सोडत नव्हती. कालांतराने मिठूलालजी यांचे धाकटे बंधू अशोकलालजी यांनी नारायण गावात राजा साब नावाने रेडीमेड व्यवसाय सुरू केला आणि मेहुणे देवीचंदजी कटारिया आणि बहीण मीना कटारिया यांनी नारायण गावात बडासाब नावाने दुकान सुरू केले. आता दुकान सुरू केले म्हटल्यावर माणसाची गरज तर लागणार ना. अशोकलालजी यांनी ही उणीव आपले मोठे बंधू मिठूलालजी यांना सांगितली. तेव्हा मिठूलालजी म्हणाले की अशोक, संदीपला तुझ्याकडे पाठवतो. कोल्हारला या परिस्थितीत सर्वांचंच भागल असं दिसत नाही, परंतु संदीप परत कोल्हारला आला नाही पाहिजे. आणि मग काय, संदीप यांना बडासाब हे भव्य दिव्य दुकान सांभाळण्याची जबाबदारी दिली. आज त्याच अनुभवावर, त्याच जिद्दीवर, त्याच सचोटीवर संदीप यांचे स्वतःचे वर्धमान साडी, वर्धमान एनएक्स या नावाने पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असलेली अशी भव्य दिव्य दालनं आहेत. तर संदीप यांचे धाकटे बंधू योगेश कोल्हार पंचक्रोशीत वर्धमान ओनियन या नावाने कांद्याचे सुप्रसिद्ध व्यापारी म्हणून प्रख्यात आहेत. थोरली कन्या सौभाग्यवती सारिका गृहकर्तव्यात निपुण असताना ती जावई श्री जयंतीलालजी गांधी यांना दुकानात सुद्धा उत्तम साथ देते. तसेच सौभाग्यवती सारिका धार्मिक कार्यात सुद्धा अग्रेसर असते. त्याच पावलावर पाऊल ठेवून धाकटी बहीण योगिता सुद्धा श्री अमितजी गांधी यांना दुकानात साथ देऊन तीही गृह कर्तव्य दक्ष असून हे दोघेही धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत. मंडळी, या सर्वांना सचोटीने, कष्टाने, प्रामाणिकपणे, तत्वाने आणि व्यवहाराने व्यवहार करावा ही मिठूलालजी यांची शिकवण. राजस्थानात राजदरबारी महत्वाचं काम केलं म्हणूनच जोधपूरच्या राजाने महता, मोहता आणि अपभ्रंश झालेलं मुथा आडनाव याची खऱ्या अर्थाने साक्ष आहे. चांगल्या कार्याची स्तुती ही व्हायलाच पाहिजे आणि आपल्या हातून चांगली कार्य घडण्यासाठी आपण आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. मंडळी, वडिलांची जागा कुणालाही घेता येत नाही. वडिलांचा राग सहन करायला पाहिजे. वडिलांचा राग सहन केला तरच माणूस लायक बनेल. या जगात लायक बनण्यासाठी थोरा मोठ्यांचा राग, थोरा मोठ्यांची बोलणी सहन केलीच पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना की वडिलांचा सल्ला ऐकला ना तर बाहेर कुणाचाही सल्ला ऐकावा लागणार नाही, इतका उत्तम सल्ला वडील देत असतात. वडील हे अनुभवाचे पुस्तक आहे. म्हणूनच या अनुभवाच्या पुस्तकातून आपण सतत काही ना काहीतरी शिकायचं असतं. आई वडिलांना जो मान देतो तो समाजात मोठा होतो. मुथा परिवाराने सुद्धा अगदी आजवर हेच केलं. आपण समाजाला आदर्श देणारं असं वाखाणण्याजोगं कार्य केलं. मंडळी, एखादा वटवृक्ष वयोवृद्ध होतो, त्यावेळेस तो फळ देत नाही, परंतु तो सावली देण्याचं अनमोल कार्य करतो. तशीच या वटवृक्षाची सावली जपण्याचं
अनमोल कार्य आपणही करूया. मिठुलालजी आणि अरुणाबाई यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त त्यांचा संघर्षमय जीवनपट आपणासमोर मांडण्याचा मुथा परिवाराचा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.